हिंगोलीतील गोरेगाव ते कनेरगाव रोड हा अपघाताचा रस्ता बनत चाललाय. येलदरी ते कनेरगाव रोडचे काम मागील 3 महिन्यांपासून सुरू असून या कामाच्या साईड्स पट्ट्या या माती मिश्रित मुरुम वापरून केल्या जात असल्याचे समोर आले. यामुळे परिणामी पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले. तसेच या सर्व प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. सोमवारी याच रस्त्यावर ट्रक फसल्याने सुमारे 1 तास हा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. तरी संबंधित कंत्राटदाराने याकडे लक्ष द्यावे व माती असलेला मुरुम वापरू नये असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगोली यांनी सुद्धा या कामाकडे लक्ष द्यावे अशी त्या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. प्रतिनिधी बालाजी देशमुखसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.